दुसरा विषय सरकारची यंत्रणा म्हणून पोलिसांनी जो काही लाठीचार्ज केला जो त्या ठिकाणी अमानुष त्या गोष्टी झाल्या त्या आम्ही कुणीही त्या गोष्टीशी सहमत नाही. त्यामुळं त्या ठिकाणी पोलिसांवर कारवाई करण्याच्या संबंधातलं पहिलं पाऊल उचललं, तिला तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवलं. उद्या जर त्याला सस्पेंड असंच केलं दुसरी गोष्ट साहेब उच्चस्तरीय समिती नेमलेली आहे, त्याच्यावरती पूर्णपणाने जे दोष असतील जे कोणी असतील जे कोणी तुम्हाला आज का कोपर्टीचा आठवलं. एक मिनिट, पहिल्यांदा कोपर्टीचा विषय मी उघडा पडला सगळ्या गोष्टीमध्ये. जे चुकीचं वाटत असेल तर उज्ज्वल निकम साहेबाला विचारा. मी स्वतः गेलो, मी चार नाही 8 तास तिथे थांबलेलो आहे. रागाच्या बाबतीत आम्ही तुमचा जो संताप आहे त्याचा आम्ही संताप व्यक्त केला ना. मग तुम्ही संताप म्हणतोय की तुम्हालाही या विषयी आपल्याला मोठा लाठी चार्ज एसपीच्या आदेशानुसार होत नाही. गृहमंत्र्याच्याच आदेशानं हे कार्यक्रम झालेला आहे. एक लक्षात ज्या गोष्टी ज्या पद्धतीनं समोर आलेल्या आहेत आणि ज्या गोष्टीची उच्चस्तरीय समिती लावलेली आहे त्याच्यातून कुठेही सुटणार नाही. उच्चस्तरीय समिती आपण या सगळ्या मागण्यांच्या सोबत आम्ही आहोत. लोकप्रतिनिधी म्हणून आहोत, एक नागरिक म्हणून आहोत. मी कुठल्या जातीचा कुठल्या पार्टीचा हे माझ्यासाठी महत्वाचं नाही, पण तरी सुद्धा या ठिकाणी मी इथं आहे. सरकार म्हणून आलोय, इथला आमदार म्हणून आलोय आणि या 23 वर्षाच्या मराठा आरक्षणाचा चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून सुद्धा आलेला. त्यामुळं माझी अशी विनंती आहे की या तुमच्या मंत्री म्हणून मला लिहिता येत नाही, मी पत्र लिहू शकतो. आता राजीनामा देऊन मी त्यांना आता नव्यानं नेता मानलाय ना, त्यांच्या तेवढ्याच.